लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। ठाकरे गट 21, राष्ट्रवादी 19 तर काँग्रेस 9 जागा लढवणार। मुंबई 6 पैकी 4 जागा ठाकरे गटाकडे। जुन्या पेन्शनसाठीच्या संपावर अद्याप तोडगा नाही। राज्यभरात सर्वसामान्यांचे हाल तर सरकारनं नियुक्त केलेल्या समितीला कर्मचारी संघटनांचा विरोध तर काही संघटनांची संपातनं माघार। नाशिकमधनं निघालेलं लाल वादळ शहापूरमध्ये। पावसामुळे मोर्चेकऱ्यांचे हाल। मंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांची शेतकऱ्यांसोबत चर्चा तर आज मंत्रालयात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक। सातारा धुळे नंदुरबार आणि वर्ध्यात अवकाळी पावसाची हजेरी। कोल्हापूरच्या गारगोटीमध्येही मुसळधार पाऊस। नागपुरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात। 3 वर्षांचा सत्तेतला सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? सरन्यायाधीशांचा सवाल, आज पुन्हा युक्तिवाद। राजन साळवी यांच्या कुटुंबालाही एसीबीची नोटीस। 20 मार्चला एसीबीकडनं होणार चौकशी। कुटुंबाला नाहक त्रास दिला जातोय, राजन साळवींचा आरोप। संजय राऊतांच्या अडचणी अधिक वाढल्या। विधान परिषदेकडनं आज हक्कभंगाची नोटीस दिली जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।